नमस्कार मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्रश कटरने कसं सोयाबीन काढलं ते दाखवते तुम्हाला। आपण हे सोयाबीन लावलेलं होतं तुरीच्या पाट्यामध्ये, चार लाईनी होत्या ठिबकच्या, इकडून इकडून दोन लाईनी। तर हे कसं काढलं बघा। आता आपले काल तीन पाटे झाले होते, तीन ते चार पाटे। आपण काय करतो, सकाळी सोयाबीन काढतो आणि पुन्हा मग दुपारून गोळा करतो। अहो कसलं हे आबाळ यायले, दुपारीच आबाळ येतो। सकाळी सकाळी सोयाबीन काढा लागतं हे ब्रश कटरने। म्हणजे सकाळी दैवार पडलेलं असते ना, तर ते फुटत नाही। पुन्हा ऊन पडलं का मग ते वाटतंय फुटन, पण कसं काय फुटत नाही। दमाने काढल्यावर काय नाही होत, दुपारून गोळा करावं लागते। नाही तर हे सोयाबीन एका दिवसाचं आहे। पण आता सकाळी काढायचं आणि दुपारी गोळा करायचं। पाऊस कसा यायलाय बघा ना तुम्ही रोजच। रात्री पाऊस आला होता म्हणून आज उशीर झाला काढायला। आणि बघा सकाळी येळवलं होतं आपलं, आज सगळं काढून गोळा करून सोयाबीन। चला काय राहत नाही। हे बघा ब्रश कटरने कसं सोयाबीन काढलं मी दाखवते। ब्रश कटरने काढलं का हे येत नाही, माती येत नाही। म्हणजे आपण आता वल्लय ना, इळ्यानं काढा गेलं की काय होतंय, उपटून येतंय ते वल्ल असल्यामुळं। रात्रीच पाऊस झालाय, आता थोडं उशीर झाला काढायला। सकाळी सकाळी काढलं ना तर फुटत सुद्धा नाही, पण आज फुटच ना, कारण आज जास्त हे नाही, असं ते वाळलं नाही जास्त। ह्या टायमाला लई वाळत आहे आणि ते वाळलं नाही म्हणून फुटन। आज बघा फुटलेलं कुठं काय दिसत, किती व्यवस्थित काय। नुसतं माग आपल्याला याचायचंच काम आहे, हे असे बरेच ढिगलं गोळा करते। ते 10-15 मिनिटात येत नव्हते आपलं बघा। लई सोप ब्रश कटरने काढायचं, लई सोप। इतकं दिवस आपल्याला माहितच नव्हतं। नवीन सोयाबीन केलं म्हणलं आता काय कराल, बाया नाही भेटल्यावर असं ऊन पडल्या फुटल्या काय करा। पण ते आपल्याला लक्ष हे आलं, ब्रश कटरचं माहीत झालं, मग त्याच्यामुळे ब्रश कटर घेतलं। बघा हे कसं निघालं, ते समोर ब्रश कटर आणते। आता माग मी गोळा करते, पण म्हणलं तर तुम्हाला दाखवत कसं निघतंय कसं नाही। अहो एक एक कर दोनच दिवसात काढलं ते बी आम्ही दोघाही, होतंय का सांगा बरं। काढून गोळा सकाळी काढतो तर लगेच दुपारी गोळा करतो, फुटत नाही काय नाही बघा। हे पाऊस लईच हे द्यायला नव्ह, सगळे कामं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे असं कापून घ्यायचं म्हणल्यावर किती टाईम जातोय आपला। काय नाही आपल्याला चक्र पाच चक्र काय चक्र चक्र आपल्याला जे म्हणलं ते जोडता येते, सोयाबीन काढता येते, गवत पाठणी करता येते। मित्रांना काय केलं माहिती आहे का, आपण ह्या पाट्याचा वापर कशा मोठा करायचा, जे ह्याच्यावर ड्रम एक येते का पाट्याचा असं वर बसवायचं, त्याने काय होतंय ते पडलेलं आहे आपलं सोयाबीन काही आणि ऊस वाढल्यामुळे आणि हे काय आलं ह्याला कोंब होते काय काय झालं ते काय होतंय चिंबत आहे बघा। त्याच्यामुळे त्याचा वापर आपल्याला करता येणं ना, त्या बारीक जर साईज असली म्हणजे उंच जर वाढायला नसतं का जास्त ऊस, तर त्याचा वापर केला जमते। फक्त हे पडल्यामुळं त्याच्यात चिंबत आहे, त्याच्यामुळे बारीक जर असलं सोयाबीन तर ते वरचा ड्रम लावायला जमते, म्हणून त्याला जे आडकं आलं ते करू शकेन माहिती म्हणून मी ह्याचा वापर केला। याचा एकदम सोप आहे बघा, लईच मस्त आहे। ते 14-15 मिनटात आपलं एक पाटा होतो बघा, 15 मिनटं बी लागत नाहीत, पण आपण धरले त्यांना आता ओले राहणं आहे, सकाळी रात्री पाऊस पडाय, त्याच्यामुळे आपल्या ह्याच पाट्याचा वापर केला आहे। चिकल बिल आहे आणि फुटत नाही बघा, हे त्याचा वापर केला का फुटत नाही काय नाही, जागेवर असं कापून निघत आहे, तुम्ही बघतोय जसं लाकूड कापते तर तसं कापून कापून निघत आहे,
आणि व्यवस्थित याच्यात काही खडा येत नाही, काही नाही काही नाही, त्याच्यामुळे त्याचा वापर जर केला तर एकदम चांगला वापर करा. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही, काही नाही. सुरुवातीला वाढतंय आपल्याला अवघड आहे काय काही करतो. आणि मागं बाहेर जमा करायला दिलं सोपं आहे, खाली पडायला असते नुसतं गोळा करायचे, ढिग मारून ठेवायचे. आपलं थोडंसं वाळल्या घंटातून म्हणजे तेवढं नियम टाकायचं, कारण पावसाचं काय भरोसा नाही, लगेच पाऊस कधी यायला काय वापर करायला. कारण बरेचसे शेतकरी माझं म्हणणे होते की तुम्ही सोयाबीन काढताना व्हिडिओ टाकाल, मुद्दाम तुम्हाला दाखवतो. ते थोडंसं पांगत आहे, एखाद्या जागा पांगत आहे, नाही तर आपले ढिग पडतो. ढिग काढून उचलायला आपल्याला हे पाहिजे, ढिग उचलून कसं कसे आपले एखाद्या त्याच्यात साडीच्या रुटक्यात कशात चवळ्यात कुळ्यात बांधायच्या आपले जिथे न्यायचे का तिथे आपले गज मारून ठेवता येतील. नंतर दोन दिवस हरकले की लगेच आपल्याला मशीनमधून काढता येतील. तर चला मी तुम्हाला आता उशीर येईल ऊन होते, मला एवढं काढून घेतो. चला आता गोळा करावं लागेल, मुद्दाम हे व्हिडिओ काढला. जसं आपण ब्रश कटरने सोयाबीन काढलं ते तुम्हाला लगेच सांगितलं, आपण जे प्रयोग करतात का ते तुम्हाला सगळ्यांनी एकमेकाला सांगायला पाहिजे शेतकऱ्यांनी, म्हणजे मग सहकार्य होतं एकमेकाला. आणि सेंद्रिय शेती पण प्रत्येकाने थोडी थोडी कमाईना करायला पाहिजे. आणि एकमेकाला सांगितलं ना तर ते आपलं शेतकऱ्याची किती परेशानी आता सांगा तुम्ही, किती कामं आलेली आहेत, किती परेशानी. पण आपण जर एकमेकाला सांगितलं तर मग त्याच्यावर काही पर्याय निघते. थोडं शेतकरी पण जर परेशान असतात आता ब्रश कटरचा कितीच आपला फायदा झाला ब्रश कटरनी. एवढे आता काही काही जणांचे 10-10 एकर सोयाबीन असते, मग त्यांनी कशी काढायची. एक तर मजूर भेटत नाही, बुट्टे तर देतात ते, पण ते बुट्ट्यावाले तरी टायमाला येतात का, येत नाहीत ना. त्याच्यामुळं आपण मला वाटतंय ब्रश कटर घ्यायचं, 4 बाया लावून माग गोळा करून घ्यायचं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळ, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करजा, म्हणजे आम्हाला नवीन